artisan açılamayacak. Onun şu an onu garaj adı da alsın ona da tabii başka bir yerde onu masal ona masal onu da bir adam ona onu sağ olarak ona da mal ona da bir şey var onun da böyle bir şey aslında böyle bir şey var yani böyle bir şey var onu yazmayı da sonra böyle da böyle bir şey var yani onu sağ olarak onu sağ olarak onu bir adam da bir adam da onu ayın da şu kadar bir sıvas değil bas hatta acaba zanlı olarak garaj satıyor ayına acaba zanlı olarak ben hatta onu da geçer एक एक जानवर सिंगल 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 कारण है दो तीन अस दो अस गाठी जैसे करना सोड़ा मुझे गुंडा नहीं होना गाठी जैसे सावकाश क्या मार्गों ने तुम जब मार्गियां मरे करा मतलब एक गुंडा हाँ एक थम गया अन्य एक हाथा मरे करा एक थम गया अन्य एक आंख्या मध्ये घालून असं करावं ज्या ज्या वेळेला गुंतवणार नाही उजव्या अंक्यामध्ये हा दोन्ही अंक्यात उजव्या हातात धरायचं आणि तळ हातावरती धरावे सगळं गुंडाळे करून तळ हातावर धरा आणि उजव्या हातात धरा उजव्या हातात ते तळ हातावर घ्या ना सगळं तळ हातावर घ्या हा म्हणजे असं हा बरोबर करेक्ट सगळं घ्या ना तळ हातावरती सगळं राहून दे वरती बरोबर बरोबर एक पाणी घाला त्याच्यावरती आणि मनामध्ये 10 वेळा गायत्री मंत्र म्हणा मग मी पुढचं सांगतो बरोबर मनामध्ये 10 वेळा गायत्री मंत्र म्हणा यज्ञ पवित्रीचे मंत्राचा परब्रह्म परमात्मा कृष्ण शौत स्मरण कर्मानुष्ठान सिद्धार्थम विजयत्व सिद्धयेचे यज्ञ पवित्र धारणे नियमक हा ओम यज्ञ पवित्रम परम मंत्रम भगवंतर सगम गुणसाधारण शमकम प्रतिमुषमरे यज्ञ पवित्रम परम सिद्धेच हा इति मंत्र दक्षिण भाव नृत्य पश्चात अंधे धार ये तो आता ते असं सरळ करा आणि त्याच्या गळ्यामध्ये घाला तुम्ही असं घातलं घालतो त्यावर पहिल्यांदा उजवा हात वरती करायला सांगा त्या हातात न घाला मग डोक्यात घाला म्हणजे जाईल ते बरोबर ते मागे करा आणि त्याचा जो हार आहे ना तो आता काढून ठेवा आता तो हार नको मुंडावर राहिली तर चालेल हार नको लाज वाटते आता उजव्या हातात घाला आणि मग गळ्यामध्ये घाला म्हणजे तिरकं असं होते माळेसारखं नव्हतं गळ्यात तिरकं आहे ना ते कुठं पण ते उलट घातलं ना हे आपलं सवय झालं त्या बाजूला म्हणून उजवा वरती करायचा हा मग म्हणलं आधी उजवा करायचं मग खांदर म्हणजे आता बरोबर आहे मग आपलं सवय झालं आव्या खांद्यावरती आलं पाहिजे ना आता आता ते घालत होतं ते थंडीवर बसून ते घालत मग आपण सुरू करतो घाल ना धन्यवाद सर सर तुझा आवाज अजिबात ऐकायला येत नाही पण जास्ती रागवत नाही तो हळूहळू बोलतो आपलं बीज सारखं बीज मधमाशा बस खुश
कराल ना मला आता सर तुम्ही जसं आचमन करता ना तसं तुम्ही त्याला सांगा म्हणजे मी जसं तुम्हाला सांगेल टाळ्यावर पळी घ्या रुजवाजवर पाणी पी असं तुम्ही त्याच्यासमोर पळी भांडं ठेवा आणि त्याला सांगा आणि करून घ्या त्याच्यावर एकदा आचमन तेच पळी भांडं ठेवा त्याच्यासमोर त्याला सांगा आणि त्याला त्याच्या हाताने घेऊन जा फक्त तुम्ही तोंडाने सांगा ओम केशवाय नमः परत एकदा ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः आणि एकदा आता सोडून द्या ओम गोविंदाय नमः सोडून रिलीज द वॉटर फ्रॉम युअर पाम बरं अच्छा ठीक आहे आता त्याला एक सॅम्पल म्हणून जाऊ तो वस्त्रम आता तुम्ही तुपाची वाटी समोर घ्यायची आहे त्या आतमध्ये आहे ना अग्नी अजून आता तर लाकूड घाला त्याच्यामध्ये अग्नी अग्नी विझाल्यानंतर लाकूड घालत जा म्हणजे काय आपण आहे तोपर्यंत अग्नी राहू नका परत पेट्रोल लागेल आता ती तुपाची वाटी घ्या आणि मी मगासारखे जे आपण म्हणजे तेच म्हणायचे मी स्वहा म्हटलं की एक तूप वाटी टाका संसार टाकायचं मी म्हटलं की आणि मग मी सांगितलं होतं म्हणा अग्न आयुष्यती मिसळणार शकम वैठांचा देवता अग्ने पवमान देवता गायत्री छंद उपनयन प्रधाना ठेवणे विनियोग ओम अग्न आयुष पवस आसू अर्ज निशंचन आरे वाद सुच्छ नाम स्वाहा स्वाहा म्हटले की टाका म्हणायचं अग्नय पवमानाय इगंत मम ओम अग्ने ऋषी पवमान पांचजन्य पुरोहित आदमी महे महागय ओम स्वाहा टाका स्वाहा आणि परत तेच म्हणतो अग्नय पवमानाय इदन्न मम ओम अग्ने पवस सपास नैवच सुवीर्यम दधत रई मयि कोशं स्वाहा टाका परत तेच म्हण अग्नय पवमानाय इदन्न मम प्रजापते हिरण्यगर्भ प्रजापते सृष्टो उपनयन प्रधानांच्या आता हे तुम्ही इथे बसलेला आहात ना आता या बाजूला जे उत्तरेकडे मांडले ना तिकडे तुम्ही यायचं तुम्ही उजव्या हाताने त्याचा डावा हात करायचा तुमच्या आणि हवकुंडाच्या मध्ये त्याला ठेवायचं या डाव्या बाजूने यायचं आणि तुमच्या मध्ये हवकुंडाच्या साईडला तो राहील असं आउटर साईडला नाही हा मी तुम्ही उभं एवढा ऐका तुम्ही उभं राहायचं उजव्या हाताने त्याचा डावा तुमच्या शेजारचा आहे तो हात धरायचा आणि तसंच त्याला येऊन इथे तुम्ही या बाजूला बसायचं उत्तरेकडे येथे आसन ठेवलं ना दोन तिथे आणि त्याने समोर फक्त बसायचं तुमच्या तोंड करून तुम्ही असंच बसायचं सरळ इकडेच तोंड करून पूर्वेकडे हा तुमचं पूर्वेकडे त्याचं पश्चिमेकडे तुमच्याकडे काय नाही तिकडे बसायचं काही करायचं नाही हा बरोबर आता मला तिकडचं दिसून द्या कारण तिकडचं दिसत नाही कोणाला तरी सांगितलं तर म्हणजे तुम्हाला दरवेळेला करावं लागणार बसा जे पाय अडकलं मला वाटत ते वरती करावं पाहिजे आणि एक पळी बांधायला सर इथे परमनंटली इथे ठेवा बरं एक काम पळी बांधणं सारखं न्यायला नको दोन पळी बांधलायत ना तर एक इथे ठेवा
बरं आता तुम्ही हे आणलेलं आहे का बदाम खारी वगैरे असं मिळालेलं आहे आणि नाणी आणि सूप आहे हे सगळं त्याच्या हातात आहे सर म्हणतोय डाव्याकडे इथे ठेवायचं ताटामध्येच ठेवा सगळं म्हणजे एक ताट घेतलं की त्यात सगळं मिळेल बदाम नाणे आणि सुपारी तीनदा तीन तीन तरी किमान पाहिजे नाही खाता ना कधी ठेवा मी सांगतो साईडला ठेवा तुमच्या बाजूला ठेवा मग मी सांगतो त्याप्रमाणे आणि एक कोण तरी लागेल सर तुमच्या हातात हा पाणी घालायला कारण काय आम्ही असं प्रत्यक्ष पाणी घालतो ना पाणी घालतो आता हा फक्त अक्षता हातामध्ये घ्या संकल्प वगैरे आणि मग सुरुवात इथे विश्वसदावर नक्षत्र 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 विशेष आत्मना शक्ती स्मृती पुराणात बर प्राप्त श्री परमेश्वर प्रीत्याप्रमाणेचा अस्य मम दर्श शर्मण पुत्रस्य शुचित्व सिद्धये सवितृ देवता तृप्तये च अंजली क्षारणम पाण्याबरोबर तांबणं सोडायचं आवश्यक करीशे बरोबर आता असं करायचं ना सर त्याची कोंजळ तुम्ही त्या तांबणावरती धरायला सांगायचे त्याला हा आणि कोंजळ धरायला सांगा जवळ जोडून जेव्हा सांगा आता करून घ्या असं व्यक्त करून आणि त्याच्या हातामध्ये एक बदाम एक खारी एक सुपारी आणि एक नाणं ठेवायचं